नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळ्या चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। श्रावण मास चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्या सणांना सुरुवात होते, तर या सणांमध्ये आज आपण काहीतरी गोड बनवूयात। तर आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा तयार करणार आहोत, तो देखील डाळ न भिजवता किंवा माव्याचा वापर न करता। तर तो कशा पद्धतीने बनवायचा ते आपण पाहूयात आणि त्यासाठी काय साहित्य घेतले ते देखील आपण बघूयात। तर मी इथे 110 ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे, वजनी घेतलेली आहे आणि कपाच्या मापाने मी इथे ही अर्धा कप घेतलेली आहे। याच्यामध्ये मी तूप घेतले, तर अर्धा कप मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धाच कप मी इथे तूप देखील घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 110 ग्रामच आपल्याला तूप घ्यायचं आहे। साखर घेतलेली आहे 125 ग्राम, ती देखील अर्धा कप आणि त्याच्यावरती 2 चमचे एक्स्ट्रा घ्यायचे, कारण आपण इथे मुगाच्या हलव्यामध्ये 2 चमचे जाडा रव्याचा वापर करणार आहोत। तो मी 2 चमचे घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर मी इथे तो 25 ग्राम घेतलेला आहे आणि इथे 2-2 चमचे मी इथे काजूचे काप घेतलेले आहेत आणि 2 चमचे बदामाचे काप घेतलेले आहेत। तर आपण इथे माव्याचा वापर नाही करणार, तर आपण इथे दुधाचा वापर करतोय। तर मी इथे हे 2 मोठे कप दूध घेतलेलं आहे, लिटरनी म्हणाल तर हे दूध मी 1/2 लिटर घेतलेलं आहे। तर चला हलवा बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे एक ओला कपडा घेतलेला आहे, आपल्याला इथे डाळ भिजवायची नाही आहे, आपण डाळ काय भिजवून घेतलेली नाही आहे। तर मी इथे एक चांगला पिळून कपडा घेतलेला आहे ओला, त्याच्यावरती ही डाळ आपल्याला पसरून घ्यायची। डाळीवरती थोडीशी पावडर असते, ती पावडर आपल्याला पुसून घ्यायची। हे बघा, पुसून घेतल्याच्या नंतर डाळ कशी दिसते ती। आता ही डाळ मी पॅनमध्ये घालून घेतली आहे, आपल्याला थोडीशी ही रोस्ट करून घ्यायची, कारण आपण ती ओल्या कपड्याने पुसून घेतली। ही डाळ आपल्याला मिक्सरला एकदम जाडसर रवाळ अशी वाटून घ्यायची, जर ओली जर वाटली तर त्याच्यामध्ये ओलाव तयार होईल, त्यासाठी आपल्याला ही थोडीशी भाजून घ्यायची। एक ते 2 मिनिट फक्त आपल्याला इथे डाळ भाजून घ्यायची। आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आणि ही थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरला एकदम जाडसर जसा रवा असतो ना जाडा, त्या पद्धतीने वाटून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची। थोडेसे जाडसर कण राहतात मध्ये मध्ये, तर काही हरकत नाही आहे, उलट ते जाडसर छान वाटतात जरा मध्ये मध्ये दाताखाली। गॅसवरती मी इथे पॅन ठेवलाय, तर या पॅनमध्ये आपल्याला यातलं अर्धं तूप घालून घ्यायचं। हे बघा, इतकं ठेवलेलं आहे, हे आपल्याला नंतरचा वापर करायचा आहे। आता पॅनमध्ये तूप घातल्यासरशी आपण हे जे ड्रायफ्रूट आहेत बदाम आणि काजू ते आपण भाजून घेऊयात। थोडेसे मी नंतर घालण्यासाठी साईडला काढून ठेवलेले आहेत। मस्त असे आपले काजू बदाम ब्राऊन कलरवरती भाजून तयार झालेले आहेत, आता आपण ते काढून घेऊयात। आता ही वाटलेली मुगाची डाळ आपल्याला घालायची।
आता इथे आपल्याला मुगाच्या डाळीचा कलर जो आहे तो पिवळा दिसत आहे। आपल्याला इथे चांगली डाळ भाजून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा कलर हलकासा असा ब्राउन होत नाही तोपर्यंत। आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला स्लोच ठेवायची जेणेकरून आपली डाळ आतून चांगली भाजेल। एक 5 मिनिट डाळ भाजून झाल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला इथे घालायचा आहे रवा। आणि हा रवा देखील डाळीबरोबर चांगला भाजून घ्यायचा आहे। 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही ते बघू शकता आपल्या डाळीचा कलर इथे चेंज झालेला आहे। भाजून ती मस्त अशी ब्राउन कलरची झालेली आहे हे बघा। आणि स्लो गॅसवरतीच हळूहळू भाजायची। आता आपण यामध्ये दूध घालूयात। आता आपण इथे पॅनवरती झाकण ठेवून आपला मुगाच्या डाळीचा हलवा शिजून देऊयात। 5 मिनिटाच्या नंतर झाकण काढूयात। 5 मिनिटाच्या नंतर आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही इथे बघू शकता दूध आपलं पूर्णपणे इथे आटलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित हलवा हलवून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला घालायची साखर। आता इथे साखर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपला हलवा जो आहे तो पातळ होईल। पुन्हा चांगले व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचे। आता इथे आपण आपले जे तूप उरलेलं आहे ते 1 चमचा तूप घालून घेऊयात। आपल्याला हलवा चांगला हलवत राहायचा आहे जोपर्यंत हलव्यामधून तूप बाहेर सुटत नाही। हे बघा साखर टाकल्यामुळे आता इथे हलवा आपला पातळ झालेला आहे। 2 ते 3 मिनिटाच्या नंतर आपल्याला पुन्हा इथे हे जे उरलेलं आपलं तूप आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे। टोटल आपण इथे पूर्ण 1/2 कप हे तूप वापरलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता आपल्या मुगाच्या डाळीच्या हलव्यामधून इथे तूप सुटायला लागलेलं आहे साईडने, म्हणजेच आपला हलवा इथे तयार झालेला आहे। तर आता आपण इथे सगळ्यात शेवटी आपण जे काजू बदाम रोस्ट करून घेतले ते घालून घेऊया। आणि आपल्याला थोडीशी इथं वेलची पावडर घालायची। हलवा आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण त्याची प्लेटिंग करूयात। तयार आहे आपल्या मुगाच्या डाळीचा हलवा न भिजवता, अगदी झटपट होतो। नक्की ट्राय करून बघा। आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।